नमस्कार मंडळी कसे आहात सगळे वंजारी सिस्टर्स अँड फॅमिली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चक्क रेडीमेड व्हॅनिला प्रिमिक्स वापरून रेड वेलवेट प्रीमिक्स, वेल 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 प्रीमिक्स कसं बनवायचं ते बघणार आहोत त्याचबरोबर त्या प्रिमिक्सपासून मी तुम्हाला स्पॉन्ज कसा बनवायचं ते पण दाखवणार आहे जनरली काय होतं ज्यावेळी आपण रेडीमेड किंवा विकतच्या व्हॅनिला प्रिमिक्सपासून रेड वेलवेट वेल 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 केक बनवतो त्यावेळी त्यामध्ये फक्त इसेन्स आणि कलर ॲड करतो ज्यामुळे आपला केक खाताना नुसता कडवट लागतो फ्लेवरफुल तर लागतच नाही कारण त्याच्यामध्ये ओरिजिनल रेड वेल्वेटसारखा चीझीपणा नसतो चीझी टेक्चर नसतं त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण साधं रेडीमेड व्हॅनिला प्रीमिक्स जरी वापरलं तरी त्याच्यापासून ओरिजिनल रेड वेल्वेटचा स्पॉंज कसा तयार करायचा ठीक आहे तर त्यासाठी आपल्याला एक मिक्सरचं भांडं लागणार आहे तर मी अशा पद्धतीचं एखादं मोठ्या आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि यामध्ये आपण सगळे इन्ग्रेडियंट ॲड करूयात आणि सगळ्यात आधी रेड वेलवेट प्रिमिक्स बनवूयात ठीक आहे तर त्यासाठी मी इथे घेत आहे एक कप व्हॅनिला प्रीमिक्स तर हे माझं चिराग कंपनीचं रेडीमेड व्हॅनिला प्रीमिक्स आहे आणि माझा कप आहे दोनशे पन्नास एम एलचा तर इथे मी एक कप एवढं व्हॅनिला प्रीमिक्स घेत आहे तुम्ही कुठल्याही कंपनीचं व्हॅनिला प्रीमिक्स घेऊ शकता फक्त लूजमधलं घेऊ नका कुठल्याही पद्धतीचं ब्रँडेडच प्रीमिक्स घ्या तर आता यामध्येच आपल्याला दुसरी गोष्ट ऍड करायची आहे ती म्हणजे कोको पावडर तर कुठल्याही कंपनीची या ठिकाणी तुम्ही कोको पावडर घेऊ शकता फक्त लूजमधली किंवा सुट्टी जी मिळते बाहेर कुठल्याही दुकानामध्ये तसली वापरायची नाही अशी ब्रँडेड किंवा पॅकेटमधलीच तुम्हाला वापरायची आहे तर बघा साधारणपणे दीड टीस्पून म्हणजे वन अँड हाफ टीस्पून एवढी कोको पावडर मी या ठिकाणी ॲड करते आहे कारण बाहेरच्या रेडीमेड रेडिबल वेट केकमध्ये सुद्धा कोको पावडर ही ॲड केलेली असतेच तर आता यामध्येच आपण ॲड करणार आहोत एक असा पदार्थ ज्यामुळे आपला हा रेड वेलवेटचा स्पॉन्ज एकदम टेस्टी आणि चीजी होईल तर तो पदार्थ म्हणजे व्हाईट चीज पावडर येस तर ही नेचर वाईप कंपनीची व्हाईट चीज पावडर आहे जी मी ॲमेझॉनवरून मागवलेली आहे सो बघू शकता ही प्युअर व्हेज आहे आणि एकशे पंच्याहत्तर ग्रामचा हा पॅक आहे आणि याची एम आर पी आहे चारशे नव्याण्णव रुपये पण ॲमेझॉनवरती याच्यावरती सतत ऑफर चालू असतात पन्नास टक्के डिस्काउंट किंवा बाय वन गेट वन फ्री अशी काही ऑफर असेल तर तुम्ही लगेचच ही खरेदी करू शकता मी पण ऑफरमध्येच ही खरेदी केलेली आहे तर बघू शकताय अशा पद्धतीची ही पावडर तुम्हाला या स्पॉन्जमध्ये ॲड करणं गरजेचं आहे तरच आपल्या स्पॉन्जला ओरिजिनल रेड वेल्वेट केकची टेस्ट येते सो बघू शकताय आता याचं टेक्चर मी तुम्हाला दाखवते अतिशय रवाळ पद्धतीचं याचं टेक्चर असतं आणि हातावर घेतल्यावर ते तुम्हाला चिकट जाणवेल कारण ऑफकोर्स हे चीज आहे ठीक आहे चीज पावडर आहे सो आता ही चीज पावडर आपण या प्रिमिक्समध्ये ॲड करूयात तर साधारणपणे अडीच टेबल स्पून म्हणजे टू अँड हाफ टेबल स्पून एवढी चीज पावडर तुम्हाला घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा हे प्रमाण मी तुम्हाला दोनशे पन्नास एम एल प्रीमिक्ससाठी सांगते आहे जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये किंवा डबल टिबल क्वांटिटीमध्ये हे प्रिमिक्स बनवायचं असेल तर तुम्ही सगळ्याच गोष्टी डबल टिबल क्वांटिटीमध्ये याच रेशोमध्ये घेऊ शकता सो so, बघू शकता यामध्ये तुम्हाला थोड्याशा गाठी झाल्यासारख्या वाटत असतील पण काही हरकत नाही कारण ही चीज पावडर आहे आणि याला जरा जरी हवा लागली तर याच्यामध्ये गाठी तयार होतात पण त्यामुळेच तर आपण हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत ओके तर आता यामध्ये शेवटची गोष्ट आपल्याला ॲड करायची आहे ती म्हणजे इमल्शन तर हे आहे रेडेबल वेट इमल्शन म्हणजेच ऑइल कलर प्लस फ्लेवर अशा पद्धतीचं तर कलर मिस्ट कंपनीची ही बॉटल आहे तीस ग्रॅम क्वांटिटीची आहे आणि याची एम आर पी आहे एकशे पंधरा रुपये पण अशा पद्धतीचा रेड वेलवेट इमल्शन विकत घेऊन ठेवायला काहीच हरकत नाही कारण जास्त क्वांटिटीमध्ये आपण वापरत पण नाही अगदी ही जी बॉटल आहे ती तुम्हाला भरपूर दिवस टिकते भरपूर दिवस पुरते ठीक आहे तर चला आता हा इमल्शन आपण यामध्ये ॲड करूया तर साधारणपणे या प्रिमिक्समध्ये मी फक्त दोन थेंब ओनली टू ड्रॉप्स एवढाच इमल्शन मी सध्या यामध्ये ॲड करते आणि जर मला गरज वाटली तर मी ज्यावेळी आपण स्पॉन्ज बनवणार आहोत बॅटर बनवणार आहोत त्यावेळी थोडासा ॲड करेन तर चला आता या सगळ्या गोष्टी आपण मिक्सरमधून छान फिरवून घेऊयात आणि त्यानंतर आपलं रेड वेल्वेट प्रीमिक्स जे आहे प्रोफेशनल पद्धतीचं ते तयार होईल ठीक आहे तर बघू शकता मंडळी अशा पद्धतीचं हे प्रोफेशनल पद्धतीचं रेड वेल्वेट प्रिमिक्स तयार झालेलं आहे आणि हे प्रिमिक्स तुम्ही हवाबंद डब्यामध्ये किंवा एअरटाईट एकदम छान अशा डब्यामध्ये एक महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता याला काहीही होत नाही ठीक आहे फक्त हे एअरटाईट करून ठेवणं अतिशय गरजेचं कारण याच्यामध्ये आपण चीज पावडर वापरलेली आहे म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला जास्त रेड डार्क कलर हवा असेल तर तुम्ही थोडंसं या प्रेमिक्समध्येच जेल फूड रेड कलर पण ॲड केला तरीही चालेल पण मला जास्त कलर खायला जास्त आवडत नाही किंवा ही माझी पर्सनल चॉईस आहे म्हणून मी याच्यामध्ये एक्स्ट्रा रेड कलर ॲड केलेला नाही आहे सो जर तुम्हाला पण नसेल आवडत तर नाही केला तरीही चालेल पण ज्यांना खूप जास्त डार्क रेड कलर आवडतो त्यांच्यासाठी मी सांगते आहे तुम्ही या प्रिमिक्समध्ये एक्स्ट्रा रेड फूड कलर जेल जेलवाला ॲड केला तरीही चालेल काहीच हरकत नाही तर बघा आता हे सगळं प्रिमिक्स मी छानपैकी चाळून घेतलं आणि आता मी तुम्हाला याचा स्पॉन्ज बनवून दाखवणार आहे ठीक आहे सो so, बघू शकता याचं टेक्चर ज्या पद्धतीचं रेड वेलवेट प्रिमिक्स आपण विकत आणतो तसंच टेक्शर याचा आहे काहीही फरक नाही आहे तर आता आपल्याला बनवायचं आहे स्पॉन्ज त्यासाठी मी आधी टीन रेडी करते तर या ठिकाणी मी गोल आकाराचा राऊंड शेपचाच टीन घेतला आहे पाच इंचाचा आणि यामध्ये लायनिंगसाठी मी ऑडी इकोबेग ठेवलेला आहे आणि हा टीन आधी आपण सगळ्यात आधी साईडला ठेवून देऊयात आणि त्यानंतर बॅटर बनवायला घेऊयात तर नेहमीप्रमाणेच या प्रिमिक्समध्ये मी एक पळी तेल ॲड करणारे म्हणजे हे दोनशे पन्नास एम प्रीमिक्स प्रिमिक्स आहे ना अर्धा किलो के केक साठी लागतं तेवढंच सो त्यामुळेच मी यामध्ये एक पळी तेल ॲड केलेलं आहे एक पळी म्हणजे पंचवीस एम एल एवढं ठीक आहे तर आता यामध्ये नेहमीप्रमाणेच हळूहळू पाणी ॲड करत याचं बॅटर बनवायचं तर बॅटर आपण कसं बनवतो हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतच असते पाणी हळूहळू ॲड करायचं आणि जे बॅटर आहे ते एका दिशेनेच फेटायचं आणि अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी बनवायची आहे कन्सिस्टन्सी ही नेहमीसारखीच काही फरक नाही आहे बॅटर बनवण्याची पद्धत अगदी सेमच आहे आता यामध्ये मी अजून एक ड्रॉप एवढा रेडबेल्वेट इमल्शन ॲड करणारे कारण मला याचा कलर थोडासा फेंट वाटतो आहे म्हणून ठीक so, आहे सो एकूण दोनशे पन्नास एम एल प्रीमिक्ससाठी आपण तीन ड्रॉप एवढा इमल्शन ॲड केलेला आहे समजलं तुम्हाला आणि जर तुम्हाला असं वाटलं की याचा कलर तुम्हाला अजून थोडा जास्त डार्क पाहिजे तर तुम्ही एक्स्ट्रा जेल फूड कलर ॲड केला तरीही चालेल पण मला काही गरज वाटत नाही मला एवढा कलर ठीक वाटतो म्हणून मी एक्स्ट्रा कलर ॲड करत नाही आहे पण लक्षात ठेवा तुम्हाला जर आवडत असेल तर प्लीज यामध्ये एक्स्ट्रा रेड कलर ॲड करा ठीक आहे तर आता यामध्ये एक इसेन्स आपल्याला ॲड करायचा असतो तुम्ही एकतर चॉकलेट इसेन्स ॲड करू शकता किंवा अशा पद्धतीचा व्हाईट रोज इसेन्स ॲड करू शकता पण मी असं सांगेन की एकदा व्हाईट रोज इसेन्स ॲड करून हा केक बनवून तर बघा तुम्हाला याची टेस्ट म्हणजे तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही एवढी जबरदस्त याची टेस्ट असते तुम्ही प्लीज एकदा हा इसेन्स रेड वेल्वेट केकमध्ये ट्राय करून बघा ठीक आहे कारण याआधी मी एक ओरिजिनल रेड वेल्वेट केक शेअर केलेला आहे आपल्या चॅनलवरती त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला व्हाईट रोज इसेन्स टाकून दाखवला होता आणि ट्रस्ट मी हा इसेन्स या केकमध्ये जबरदस्त लागतो एक नंबर लागतो ठीक आहे त्यामुळे नक्की ट्राय करा तर अगदी थोडासाच ॲड करायचा आहे चार ते पाच ड्रॉप जास्त नाही आणि बघा त्यानंतर सगळं हे बॅटर मी या टीनमध्ये पोर केलं आणि नेहमीप्रमाणेच आपल्याला टीन टॅप करायचं आहे अगदी व्यवस्थित टॅप करायचं आहे सो जेणेकरून यातली सगळी एअर बाहेर पडेल आणि आपला केक व्यवस्थित फुगेल आतमधून छान जाळीदार होईल ठीक आहे तर बघा आता नेहमीप्रमाणेच हा केक आहे तो मी एका पाच ते सहा लिटरच्या पातेल्यामध्ये गॅसवर बेक करणारे त्यासाठी आतमध्ये एक जाळी ठेवून दिलेली आहे आणि त्यावरती केकचा टिन आणि अर्थातच वरून एखादं ताट वगैरे ठेवायचं आहे हे पातेला कवर करण्यासाठी आणि हा केक आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस मिनटं लो फ्लेमवरती बेक करायचा आहे ठीक आहे लो फ्लेमवरतीच बेक करायचा आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनटं पातेला इथे प्रीहीट नाही केलं तरीही चालतं काहीच हरकत नाही आहे फक्त गॅस आहे तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत लो ठेवायचा आणि हे झाकण आहे ना ते मध्ये मध्ये अजिबात उघडून बघायचं नाही तर डायरेक्टली पंचेचाळीस मिनटानंतर मी हा केक चेक करते आहे टूथपिकच्या सह्याने आणि जर ही टूथपिक छान स्वच्छ निघाली तर समजायचा आपला केक बेक झालेला आहे तर बघू शकताय एकदम परफेक्ट असा केक बेक झाला आहे आणि याचा टेक्स्चर बघा तुम्ही एक नंबर आहे आणि टेस्ट तर ट्रस्ट मी जबरदस्त आहे कारण याच्यामध्ये आपण व्हाईट चीज पावडर वापरलेली आहे रोज इसेन्स वापरलेला आहे आणि सगळ्या प्रोफेशनल गोष्टी वापरल्या ठीक आहे त्यामुळे हा जो केक आहे किंवा हा जो स्पॉन्ज तयार झाला आहे सो याची टेस्ट आहे ना ती बाहेरच्या रेड वल्वेट केकसारखीच लागते अगदी सेम तशीच लागते कारण ही प्रोफेशनल पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे अशा पद्धतीचा व्हिडिओ मला नाही वाटत यूट्यूबवरती कोणीही शेअर केलेला असेल सो मी तुमच्यासाठी हा शेअर केला जेणेकरून तुम्हाला जर इमर्जन्सी असेल रेडवेल्वेट प्रिमिक्स मिळालं नाही विकत तर तुम्ही अशा पद्धतीचा रेडवेल्वेट केक अगदी प्रोफेशनल पद्धतीचा ओरिजिनल केक तुम्ही कस्टमरला देऊ शकता ठीक आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि असेच छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अगदी फ्रीमध्ये पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरू नका आणि जर केलेलं असेल थांक यू सो मज। तर मग थँक्यू सो मच तर लवकरच भेटूयात अशाच एखाद्या छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय स्टे हॅपी